विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सोलापूर काल दिनांक 10 रोजी त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये त्यांना अटक केलेली आहे आणि आता आम्ही त्यांना माननीय न्यायालयासमक्ष हजर करून त्यांचा रिमांड घेत आहोत। त्याच्यामधली थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील तक्रारदार हे मुख्याध्यापक आहेत, त्यांच्या पत्नी सुद्धा शिक्षण विभागात आहे। आपल्या राज्य सरकारची जी एक योजना आहे पती पत्नी एकत्रीकरण, म्हणजे त्यांना एकाच ठिकाणी काम करायला संधी मिळावी म्हणून त्या योजनेअंतर्गत तक्रारदार मुख्याध्यापक यांनी रिक्त शाळेमध्ये मुख्याध्यापक पदी बदली मिळण्याकरता अर्ज दिला होता। या अर्जावरती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी इथले जे सामान्य प्रशासन विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी आहेत, नाव सुहास अण्णाराव चळेकर, यांनी त्यांच्याकडे पहिल्यांदा 25,000 रुपयाची मागणी केली होती आणि तळजोडीअंती 15,000 रुपये घेण्याचं मान्य केलं होतं। तर परंतु ही जी आहे हा दुसऱ्या हा जो गुन्हा आहे याच्यामधली विशेष सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की जरी त्यांनी लाच प्रत्यक्ष स्वीकारलेली नसली तरी सुद्धा लाचेची मागणी केली, सरकारी काम करण्याकरता लाचेची मागणी केली म्हणून हा गुन्हा दाखल झालेला आहे। मूळ घटना ही 8 सप्टेंबर 2021 आहे। आता ह्या दोन्ही त्यांच्यामध्ये सुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे। सर्व नागरिकांना, सोलापूरच्या नागरिकांना आमचं नम्र आवाहन असं आहे की कोणीही सरकारी कर्मचारी अधिकारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही जर लाचेची मागणी करत असेल किंवा लाचेच्या स्वरूपात कोणत्याही स्वरूपात लाच मागणी करत असेल, म्हणजे एखादी वस्तू असेल, पैसे असेल किंवा दुसरी कोणतीही सेवा याच्यामध्ये जर करत असेल तर लोकांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात। जास्तीत जास्त आमचा टोल फ्री क्रमांक आहे 10-64-1064 नंबर आहे, त्याच्यावरती लोकांनी तक्रारी कराव्यात। आम्ही अशा कारवाया करू, सोलापूर आणि आपला महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याकरता आपण सगळ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा ही आमची नम्र विनंती आहे। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।